मराठी पत्रकार परिषद तसेच हजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने अहमदनगर शहरातील स्नेहालय या संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी रेनकोटचं वाटप करण्यात आलंय. बालकामगार, बालभिक्षेकरी तसेच बालविवाह, बालकांचे लैंगिक शोषण आदी अल्पवयीन मुलांच्या प्रश्नांवर 24 तास कार्य करणाऱ्या चाइल्डलाईनच्या टीमला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं रेनकोटचं वाटप करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, साहित्यिक तथा स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक अहमदनगर शहरातील सांदीपनी अकॅडमीचे संचालक डॉक्टर के बालराजू आणि हनुमान मंदिराचे पुजारी रामदास कावट यांच्या हस्ते चाइल्डलाईनच्या सदस्यांना रेनकोट वितरित करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मनसूरभाई शेख, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडियाचे आफताब शेख, संजय इसर, मोहसिन सय्यद, नवेद शेख, रमीज शेख, शफी सय्यद, चाइल्डलाईनचे शाहिद शेख, सीमा कांबळे, राहुल वैराळ, आलिम पठाण, मंजुषा गावडे, राहुल कांबळे, वसीम शेख, प्रवीण कदम, महेश सूर्यवंशी, प्रवीण बुरम आदी उपस्थित होते. तर चाइल्डलाईन लहान मुलांचं प्रकरण दिवस रात्र एक करून हाताळत असतात. ऊन वारा पावसाची तमा न बाळगता त्यांना आलेल्या प्रकरणासाठी धावपळ करावी लागते. पावसाळ्यात मोटरसायकलवर फिरताना त्यांना भिजत आपलं काम करावं लागतं. सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं त्यांच्यासाठी रेनकोटची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मनसूर शेख यांनी दिली. तर हरजितसिंह वधवा म्हणाले, मराठी पत्रकार परिषद आणि हजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान फक्त पत्रकारांसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकीने कार्य करत आहे. विविध उपक्रमातून सामाजिक सलोखा राखण्याचा देखील प्रयत्न केला जातो. विविध घटकांच्या सेवेसाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. निस्वार्थ योगदानाने सामाजिक बांधिलकी जपून समाजाला दिशा देण्याचं कार्य सुरू आहे. तर सामाजिक कार्य करणाऱ्यांना देखील पाठबळ देण्यासाठी पुढाकार घेऊन चाइल्डलाईनला दिलेली रेनकोटची मदत कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी के बालराजू म्हणाले की भगवद्गीतेमध्ये धर्माच्या रक्षणासाठी भगवान अवतार घेतात असं सांगितलं. तर धर्माच्या रक्षणासाठी भगवंत स्वतः येतात तर कधी देवदूत पाठवतात किंवा आपलं कार्य करण्यासाठी भक्तांना निवडतात. सर्वांच्या थोड्या थोड्या योगदानानं समाज सावरला आहे. प्रत्येकानं आपल्या क्षमता आणि योग्यतेनुसार सामाजिक योगदान द्यावं. कलियुगात 10% लोकांच्या सामाजिक योगदानानं नैतिकता टिकून असल्याचं त्यांनी सांगितलं. तर पुजारी रामदास कावट म्हणाले, अनेकांच्या अडचणीच्या काळात हाजी अजीजभाई हे माणुसकीने उभे राहिले. सामाजिक भावनेनं त्यांनी कार्य केलं. त्यांचा हाच सामाजिक वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची मुलं पुढं चालवत आहेत. तर काम करताना अडचणी आल्यास मनात नैराश्याची भावना येते, मात्र अशा सामाजिक संघटनांनी प्रोत्साहन दिल्यास काम करण्याचं हुरूप येतं. हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान आणि मराठी पत्रकार परिषद दरवर्षी हा उपक्रम राबवत समाजात कार्य करण्यास प्रोत्साहन देत असल्याची भावना चाइल्डलाईनच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केली. तर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन न्यूज टुडे 24 संपादक आफताब शेख यांनी मानले. मनसूरभाई शेख, तसंच मराठी पत्रकार परिषद, हाजी अजीजभाई चष्मेवाला ट्रस्ट, जे अनेक वर्षापासून शहरात कार्यरत आहे, कार्यरत होत असताना फक्त पत्रकारांसाठी नव्हे तर सामाजिक सलोखा राखून समाजातील विविध घटकांसाठी ते कायम आग्रह पुढं असतात. नुकतेच ज्यावेळेस वारी आली होती त्या वारीत देखील त्यांनी मेडिकल चेकअप वगैरे सगळं काही, त्यांना मिष्टान्न भोजन वगैरेही दिलं. असे अनेक कार्यक्रम नेहमीच मनसूरभाई त्या ट्रस्टच्या वतीने, त्यांच्या परिवाराच्या वतीने किंवा त्यांच्यासोबत उभे असणारे आमचे मित्र विजय होलम असतील, ते सगळे या ठिकाणी पूर्णपणे ॲक्टिव्हिटी करत असतात. पेट्रियोटिझममध्ये किंवा ज्याच्या जेव्हा कारगिल दिवस असतो, पोलीस आता पोलिसांना श्रद्धांजली असती किंवा पोलीस दिवस असतो, या दिवशी देखील कार्यक्रम या संस्थेच्या वतीने अनेक वर्षापासून घेतले जात आहेत. आणि हे घेत असताना सामाजिक बांधवता राखून ट्रस्टचे, हनुमान मंदिर ट्रस्टचे पुजारी किंवा इस्कॉन टेम्पलचे बालराजू करी सर, जे शिक्षण क्षेत्रात ज्यांनी एक मोठं कार्य केलेलं आहे, नगर शहरातून IIT NIT साठी बरेच मुलांना पुढे ते पाठवत आहेत, असे सगळ्यांना एकत्रित करून एक समाजाला दिशा देण्याचे ते कार्य करत आहेत. आज आता यावेळेस चांगल्या रीतीने पावसाळा सुरू झालेला आहे आणि याच ऋतूने परत अजून चांगल्या रीतीने पुढे जावं, जेणेकरून शेतकरी वर्गही सुखावं आणि
तो शेतकरी वर्ग सुखावत असताना जे कार्यकर्ते स्नेहालयाचे रस्त्यावर काम करतात दिवस रात्र त्यांच्यासाठी पुन्हा या वर्षी रेनकोट देण्याचा त्यांचा जो मानस आहे आणि त्यांनी जे करत आहेत त्याबद्दल त्यांचा अभिनंदन व्यक्त करतो। नमस्कार। तो मुझे बहुत अच्छा लग रहा है कि आज मैं यहाँ सबके उपस्थित हूँ। यहाँ पे सब इतने बड़े बड़े लोग सब यहाँ बैठे हैं, पहली बार मेरी परिचय हुई है, तो मैं सोच रहा था मैं क्या बोलूँ इनकेस मुझे बोलने के लिए बोला जाए। तो गीता में से एक श्लोक मुझे याद आ रहा था, यदा यदा हि धर्मस्य धनिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य आत्मनः सुजाम्यहम्। ऐसे भगवान बोलते हैं, जब जब धर्म की ग्लानि होती है तब तब स्वयं भगवान इस संसार में प्रकट होकर धर्म को वापस पुनः स्थापना करते हैं। तो हमेशा भगवान स्वयं नहीं आते हैं, तो भगवान अपने पार्षदों को भेजते हैं और इस संसार में ही कुछ लोगों को चुनते हैं जो धर्म को वापस पुनः स्थापना करना चाहिए। तो ऐसा हमेशा के लिए बहुत बार ऐसा हुआ है, तो आज ही मुझे लगता है कि कहीं ना कहीं भगवान के पार्षद या भगवान के गिने चुने जो लोग यहाँ पे संसार में होंगे और थोड़े थोड़े सबके योगदान से ही समाज में परिवर्तन आएगा। सबको अपने अपने योग्यता अनुसार क्षमता के अनुसार अपना योगदान देना चाहिए। तो अच्छा लगता है जब यह देखने को मिलता है कि अलग अलग लोग अलग अलग प्रकार से समाज के लिए इस प्रकार योगदान दे रहे हैं, इसलिए समाज टिका हुआ है। नहीं तो 90% तो ऑलरेडी कलयुग के अंदर बैंड बजी पड़ी हुई है और नेगेटिविटी पूरा फैला हुआ है, पर वो 10% जो लोग हैं जो समाज के अंदर बिखरे हुए हैं, जो थोड़ा थोड़ा अपना योगदान दे रहे हैं, इसके वजह से ही आज भी समाज में कुछ तो नैतिकता है ना, अच्छी चीजें हो रही है। तो 10% पर बहुत इंपॉर्टेंट है। और मैं जो वापस देखने मिला है, हर बार जब मिलता हूँ ऐसे कोई लोगों से बहुत प्रसन्नता होती है, उससे अधिक प्रसन्नता और कहीं पे जीवन में नहीं मिल सकता है। ऐसे लोग साथ में आकर इतने अच्छे कार्य को बढ़ावा दे रहे हैं, एंकरेज कर रहे हैं। तो आते मैं मम्मी से पूछ रहा था, मतलब क्या एग्जैक्टली है ना, किसको दे रहे हैं आप रेनकोट्स वगैरह? तो उन्होंने बताया कि ऐसे संगठन है जो लड़कियों में अत्याचार वगैरह होता है उनको संरक्षण करने के लिए है ना, ऐसे संगठन बनाया है। तो बहुत अच्छा लग रहा है कि और देखा वो चाइल्ड लाइन है ना, तो वो युवक लोग ही है ज्यादा, मतलब ऐसे एजेंट लोग ने इस उम्र में समाज के लिए कुछ तो अच्छा करना है और उसके लिए आगे आके वॉलंटियरिंग करना बहुत बड़ी बात है ना। तो मुझे लगता है सही में उनको सम्मान मिलना चाहिए, उनको एंकरेज करना चाहिए और ये सब करने के लिए जो संगठन यहाँ पे बनी है मैं अभिनंदन करता हूँ उनको, और ऐसे आगे बढ़ते जाओ और बहुत लोगों को प्रेरणा मिले ये चीजें करने के लिए, और सभी को अपना अपना योगदान समाज में देना चाहिए। बिकॉज व्हेन वी ऐड वैल्यू टू अदर्स वी बिकम वैल्यूएबल इन द आईज ऑफ गॉड। पावलावर पाऊल टाकून मंजूर भाई यांनी हे जे कार्यक्रम राबवतात, आम्ही लहानपणापासून पाहतो। आमचं घर सुद्धा आहे ना, आम्हाला घरचे सुद्धा खूप अडचणी आले होते, त्या टाइमला स्वतः अजीज भाई पुढे आले, ते म्हणले तुम्हाला कोणतीच अडचण यायची नाही, कोणतंच काय होणार नाही, या गोष्टीने त्यांचा आमच्यावर खूप मोठं पाठबळ होतं। ते त्यांच्या मुलांनी आजपर्यंत राबवत असतात, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि दोन शब्द बोलून मी माझे शब्द संपवतो। प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर।